वेळ रात्री 11:45, ठिकाण कात्रजकोंडवा रस्त्यावरचा राजेश चौक। चौकात एक बस उभी होती, बसमधले दिवे चालू होते। बसचा कंडक्टर हा बसभोवती फिरत होता, तर ड्रायव्हर हा त्याच्या जागेवर बसलेला होता। बसमध्ये एक महिला एकटीच बसली होती, महिलेसोबत तिचा लहान मुलगा होता। मला थोडा संशय आला म्हणून कंडक्टरला विचारलं काय प्रकार आहे, तेव्हा ते बोलले की आम्ही सासवडवरून आलोत, गाडीत एक महिला आहे आणि तिचे छोटे बाळ आहे, त्या इथेच बाजूला राहतात। निघताना त्यांनी सांगितले होते की त्यांना राजेश चौकात घ्यायला त्यांचा धीर येईल, पण गेली 15 मिनटं झाले, कोणीच येत नाही आहे आणि त्यांचा फोनही लागत नाही आहे। आम्हाला आता धड गाडी सोडता पण येईना आणि त्यांना रिक्षा पण मिळत नव्हती। त्यांचा धीर नाही आला म्हणून काय झालं, मीच त्यांचा धीर झालो, त्या ताईंना गाडीत घेतले आणि सुखरूप घरी पोहोचवले। हा किस्सा स्वतःच्या फेसबुकवरनं शेअर केला आहे मनसेचे नेते वसंत मोरे यांनी। वसंत मोरे यांनी हा किस्सा सांगताना संबंधित बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्या नावाचा विशेष उल्लेख केला आहे। नागनाथ नवरे आणि अरुण दसवडकर अशी त्यांची नावं आहेत। हे दोघंही संबंधित महिलेच्या सुरक्षिततेसाठी सोबत थांबून होते, यासाठी त्यांचं कौतुक पण केलं आहे। मात्र जाता जाता वसंत मोरे यांनी संबंधित महिलेला रात्री अपरात्री सामान आणि लहान मुलासोबत एकटीला सोडलं म्हणून थोडं तरी शहाणेवा अशा शब्दात पुणेकरांना आवाहन केलं आहे।